जय शिवराय, जय शंभूराजे। जय शिवराय, जय शंभूराजे। हे शेणी आहेत ना, ते ॲमेझॉनवर विकायला पण आहेत। अर्धा किलोची शेण आहे ना, ती 53 रुपयाला आहे। आम्ही आता बघितलं सर्च करून। आता भुसका ढाकळी आपण रागा बिगा मध्ये पण वापरतो, तुझा भुसकाट उडवी न्या उडवी एकाच भुसकाट म्हणतात। नमस्कार, मी श्रावणी आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या श्रावणी संगीत या युट्यूब चॅनलवर। तर आज आपण आलो आहे शेतीमध्ये, म्हणजे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे शेतीच्या आधी जी तयारी केली जाते, म्हणजे भाजावळ किंवा वातर जो केला जातो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार। पण आम्हाला जरा उशीर झाला, वहिनी आणि काकी आमची निघून गेली, ती जमीन हे करून म्हणजे वातर करून निघून गेली। तर आता जी जमीन भाजली आहे ती तुम्हाला दाखवणार आणि ड्रोन शॉट आणि इथे शेणी थापल्या आहेत त्या पण दाखवणार। तर चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि चिकू इथे मजा करतो आहे आणि आपल्या बरोबर आहेत श्रावणी संकेत या चॅनलचे चालक मालक इथे आहे। पुढे रस्त्यावर बघ, चल पुढे बाहेर रस्त्यावर चल। चला आता आपण चाललो वातर करायला। राईट साईडला टर्न घे, राईट साईडला, लेफ्टला, हा चकलर उचलून आणायच्या, बॅटरी गेली तर तू। तर मित्र, तुमका वातर करतो तो दाखवचो होतो, पण विषय काय झालो, मिरचीचो व्हिडिओ करता करता हे यांचं करून झालो काय गो, हा वातर। चला दाखवतो काय असतं तो शेतीचा व्हिडिओ। आता आलो आहे मी शेतीत, म्हणजे भाजावळीचा व्हिडिओ करायचा होता, म्हणजे काय बोलतात ते भाजावळीला वातर वातर, म्हणजे जे शेतीच्या आधी जे करायला लागते ना, म्हणजे भाजावळ म्हणजे ते कोपरे भाजतात चांगले त्याला वातर असं बोलतात। तर तो व्हिडिओ करायचा होता, पण ती काकी आणि म्हणजे माझी वहिनी आणि काकी ती लवकरच निघून गेले करून, आणि मी मिरची म्हणजे मसाल्याचा मालवणी मसाल्याचा व्हिडिओ करत राहिली त्याच्यामुळे ते येता आलं नाही। पण आता आलो आहे मी दाखवायला, थोडंफार का दाखव म्हणजे थोडंफार का होईना दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार। आणि आता हे ड्रोन शॉट घेत आहेत आणि बाबू इथे खेळतोय। बाबू काय खोटेही खेळतो इथे, बाबू खेळतोय, मजा करतोय। हे बघा इथे हे कर म्हणजे इथे हा धा सॉरी हा कोपरा, तो ज्या कोपऱ्यात भाजावळ केली चांगला भाजला ना, म्हणजे जे गवं सुकं पाला भाजवळा काही जे सुकं किंवा शेण बिण जे असतं ना ते याच्यात टाकायचं आणि तो कोपरा भाजून घ्यायचा, त्याच्यामुळे ती जमीन असते ती सुपीक बनते। जमीन असे सुपीक बनते त्याच्यामुळे ह्याच्यात तरवा पेरला तर तो चांगला रुजून येतो। हे बघा इकडे आली आहेत काय काय माणसं, आता सगळी परत बंदी घातली आहे, लॉकडाऊन केलं आहे, बाजारा बिजारात एवढं काय जायची म्हणजे बंदीच घातली आहे त्याच्यामुळे काय। आणि कुणे काहीतरी आणलंय शोधून रान, काय काय मग ते पाईप ठेवलाय कसला तरी, आणि तुला शेणी दाखवते शेणी। हो नको त्याच्यात, हे बघा शेणी टाकू नको, अशा असतात।
हे बघा, यांना ओळखत असाल तुम्ही, नाव घ्या नाव स्पर्धेमध्ये. जे सगळ्यात चांगलं भारी नाव घेतलं ना, ती मावशी. म्हणजे मावशी म्हणजे आईकडून तिकडून मी तिला मावशी म्हणते, इकडून ती वहिनीत लागते माझी. ह्या शेणी आहेत. आता 2 दिवस झाले असणार आहे ना घाल थापून, आणि आता ते पलटवून टाकते आहे. म्हणजे ते दोन्ही साईडने व्यवस्थित सुकायला पाहिजे म्हणून. हे तुम्ही आता कोपरे बघून घ्यावा. पावसात तुमका ड्रोन उडून दाखवते की कसला वाटता तो आहे. आणि श्रावणी आजीला मदत करते वाडीतल्या. शेणी गोळा करूक लागल्यात. हा बघा हा बघा चिकू, तू आणजा तिकडचे चालेल ना. चिकू मदत करत होता. तेंगा सांगले तुमका पावसात दाखवे हाय कसा चित्र असता. आता बघून घ्यावा, आता बघून घ्या, परत पावसात बघा, परत पावसात बघा. तू काय आंबो आहे तो कलमा, ते अकडनं सगळे भाजले होते आंबे त्याचे. होय होय. आणि तुमची खायची सावनी खायची तुझी ही ही बघा, ही सावनींची आहेत कलंब. पण ते का आंबे ते 1 वर्ष आड करून येतात. हा ती तकडी आहेत, तकडी बाग येतात ती. आता तुम्हाला सोनं पिकलेलं दिसेल, ते आपण तुम्हाला दाखवूच. जिने काम दिलाय शेणी मोजायचं. बर बाबू, तू पण मोज, 1-2 पासून मोज. शेणी मोजत ते बघा. हे बघा, आले आपण व्हिडिओ करायला. वातर आणि ते शेणी पण दाखवले आम्ही तुम्हाला. आणि आता हे काय करतायत बघा, खेळत आहेत मस्त, धावत आहे बिवत आहेत. मुख रानच मिळालंय त्यांना, धावा बिवायला लागले. इकडे इकडे या. ते बघा मजा करतायत. ते बघा जम्पिंग जॅक आणि जम्पिंग चिकू. चिकू मजा आली. हो मस्त वासवलं, बिरणं घाबरून मी ते पळून आलो. ते मोकळी मोकळी हवा आहे मस्त पैकी. आमच्या इथे ना तिकडे खाक्षीटर बाहेर पडलंच काय रस्ता. आणि ते आंब्याचे आता ट्रक बिक आहेत ना, ते कसे पण गाड्या मारतात. समोरच्या माणसाचा विचार पण करत नाही, त्याच्यामुळे जायला पण रस्त्याने भीती वाटते. त्यामुळे आम्ही मग चिकू बिकूला पण कुठे घेऊन नाही जात बाहेर. फेऱ्या मारायला झालं ना तरी आम्हाला जायला मिळत नाही. ह्या असणार मग चालत चालत जाणार, मग भीती वाटते. हे बघा पाईप टाकलाय आणि बसलोय. लाईन आहे ती पाईप, पाण्याची लाईन सुरू करणार होती ना, मग त्याची काय माहिती. मग काय मला पण माहिती नाही. असे जरा घरात जरा घुसमाडल्यावर संध्याकाळचा फेरफटका. शेणी, वातर आणि बरंच काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तुकडी बघ ना कसली ती आहत आमच्याकडे. काय म्हणजे घरात कोण घालून बसला. शेणी थापायची तयारी चालली आहे. ते चांगलं शेण मळून घ्यायचं, त्याचे गोळे करायचे. आणि या भुसकाटा, त्या भुसकाटाचे म्हणजे भुसकाट म्हणजे भाताचा म्हणजे गवत बिवत असताना वापर भुसकाट उडवी न्या उडवी भुसकाट म्हणतात. भुसकाटात हे करायचे, लोळवायचे आणि हे नेऊन थापायचे.
यांनी म्हणजे तुम्हाला माहितीच असतील बऱ्याचशा जणांना जे आपण चूल पेटवतो ना तेव्हा आपल्याला उपयोगी पडणारी वस्तू आहे ही. म्हणजे ह्याने लगेच चूल पेटते आणि व्यवस्थित पेटते. फक्त लाकडाने आपण चूल पेटवू शकत नाही की मावशे. शेण घातलं काहीच तू पेटलो असं आहे ते राखेलची जरूर नाही का. या कसं जमान जाता चला आता कोपऱ्यात जाऊया आणि कसे थापतात ते बोलला. हे बघा वहिनी आली आहे आता गोळे घेऊन. आता गोळे आहेत ते थापून घेणार. आधी रक्का टाकून घेणार म्हणजे रक्का टाकल्यावरती वाळवी किंवा असं काय मुंग्या बिंग्या येत नाही ना गे वहिनी. वाळवी लागत नाही शेणींगा. आता जरा वाळवी लागली तर मग सरळ सगळ्यांका लागून जातं म्हणजे खराब होतात मग ते शेणी. एक एक आता गोळा टाकून घेणार आहे आणि कसे थापतात ते बघा. ते शेणी आहेत ना ते अमेझॉनवर विकायला पण आहेत. अर्धा किलोची शेण आहे ना ती 53 रुपयाला आहे. आम्ही आता बघितलं सर्च करून आणि त्याच्यात म्हणजे अर्धा किलोची शेणी 4 ते 5च भरतात. एवढे महाग येतात बघा. आणि ह्याला इंग्लिशमध्ये गोबर केक बोलतात. केक ही सगळी पावसाची तयारी आहे. ही बघा इथे कवळा तोडलेली आहेत म्हणजेच भाजावं करायला जे वापरतात ना तेच आहे ते. म्हणजे हे अशी अंतरणार कोपऱ्यात आणि पेटवणार. याला बोलतात कवळा तोडणे. असं ढीग मारून ठेवलेलो होतो बघा. ती मग अशी अंतरायची कोपऱ्यात आणि नंतर मग पेटवायची. मग कोपरा चांगला भासतो मध्याने. सगळीच कवळं नाही तोडत. काय काय कधी गवत तसंच काहीतरी शेण बिन सुकं काय असेल तर त्याने करून घेतात. इथे बघा कितीतरी शेणी आहेत घातलेल्या. म्हणजे हे सोपे असतात घालायला. शेणी कशी जरा मेहनत असते. गोळे बिळे करा हे करा हे शेण असंच आणून टाकलं की सुकलं की ते बाजूबाजूला करायचं झालं. हे बघा ही शेळकुंड ही पण मस्त असतात चुलीत जळायला. ट्रॅव्हलिंगचे वाटर शेणी शेळकुंड हे सगळं दाखवलंय तुम्हाला. आणि तुम्हाला आणि हे पण दाखवलंय कवळा कवळा. तर आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. ह्यानी बघा काय सुरू केलं नी अय्यो काय करता तो पबजी खेळायला लागले. शूटिंग करू गेले आणि पबजी खेळायला बसले होत. चला ना आता नाही चला घरी चला. जरा एकांतात बघा आता एकांतात पबजी खेळायला आले आहेत ते. आता सध्या लँड होत आहेत. काय काय शोधलं आता. सनसेट मम्मी मम्मी हा दाखव ना दाखव ना. हे बघा आणि ते चिकू मजा करतोय. ते बघ कसली ती काय बोलतो त्याला का काय माहिती राहण आता गोल गोल वास बरो येता. हे बघ बघ नसला म्हणून देखा वास चांगला येणार नाही असं नाही. ई मका जीवत नाही आवडत वास तो मस्त येतो. आमका काय भाऊ मग बघ काय करता कोणतं सांग घर बांधलंय भूतूर यावा आता थांब रे. हे काय करताय रे काय ना म्हणता
तू सांगा सांग ओमकर चल काय करते ओमकर सगळे बाळ ए तू पाडू नको त्यांचा एवढी मेहनत करून बांधले नाही पळाली सगळी घर बांधलं दाखव कसं बांधलं हे बघ यांनी घर बांधलंय सगळ्या मुलांनी मिळून मी मालक आहे आणि हा बघ हा मालक आलाय धाकटी मालक आहे धाकटी थोरले 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 घर दाखव मस्त घर बनवलं यांनी सगळ्यांनी मिळून जमीन कशी केली आहे बघा म्हणजे मोठी माणसं पण अशी जमीन करू शकणार नाही अशी जमीन केली आहे यांनी नंतर ये नंतर वरत दादा येईल तिकडे पण बाजू बांधू म्हणजे टाळ बी बांधला म्हणजे नवीन घरात कसं हे टाळ बी बांधत ना तसं या मुलांनी केलंय बघा कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर लव्य शिंदे शाळेत जात नाही शाळेत जात नाही पण तो घर बांधणार इकडे इकडे मस्त मस्त बांधलंय घर तुम्ही बाबू तुला आवडलं आधी बघा तिथे पत्रा लागेल इकडे साईडने चला चला वहिनी इकडे लागेल